राहुल सर्वदे नाव उच्चारताच एका सच्चा आंबेडकरी विचारधारेच्या नेतृत्वाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आगे चलते रहो कारवा आप बन जायगा या वाक्याला साजेल अशी चळवळ ज्यांनी केली ते म्हणजे राहुल सर्वदे पश्चिम महाराष्ट्र खास करून सोलापूर हे आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला म्हणून ओळखले जाते यात सोलापुरात डी एस फोर ची स्थापना केली आणि त्यानंतर बहुजन समाज पार्टीची स्थापना असा प्रवास करताना राहुल सर्वदे यांनी कधीच मान सन्मानाची तमा न बाळगता फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळ करत राहिले एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे नव्वदच्या च्या दरम्यान सोलापुरात पॅन्थर रिपाई आणि इतर बरोबरीच्या चळवळी समाजात काम करत असतानाच भट आणि बटीक काँग्रेसच्या धावणीला बांधलेली रिपाईची चळवळ आहे असे म्हणत आंबेडकर युवकांना बहुजन समाज पार्टीकडे आकर्षित करून घेण्यात राहुल सरवदे यांचा मोठा हातखंडा होता त्यात देखील राहुल सरवदे हे यशस्वी देखील झाले होते उत्तर प्रदेश सारख्या राज्यात आंबेडकर नावाने सरकार स्थापन होत असेल तर महाराष्ट्राच्या मातीत हा प्रयोग का होऊ शकत नाही याचे आश्चर्य राहुल सरवदे यांना होते म्हणून तर राहुल सरवदे यांनी काशीराम यांच्या विचारधारेवर प्रभावित होऊन दलितांसोबत बहुजनांमधील इतर बारा बलुतेदारांना बहुजन समाज पार्टी अर्थात काशीराम यांच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता राहुल सरवदे यांच्या अंगात आंबेडकर चळवळ इतकी भिनली होती सहज जरी कोणाशी बोलायला लागले तर चांगल्या चांगल्यांचे धाबे दडाणून सोडत असत मग समोर कोण आहे तो किती मोठा आहे तो कोणत्या पदावर आहे याचा पडदा न ठेवता तुमचा मनुवाद बंद करा म्हणून ठासून सांगणारे हेच ते राहुल सर्वदे होते आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीच्या बैठकीला राहुल सर्वदे यांचे शेवटचे भाषण ऐकण्याचा योग आला यावेळी देखील राहुल सर्वदे यांनी आजच्या युवकांनी आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत अशी हाक देणारे राहुल सर्वदे आम्हाला पहावयास मिळाले साहेब आपल्या जाण्याने आंबेडकर चळवळीची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती आम्ही कधीच भरून काढू शकणार नाही पण भविष्यात दलित आणि बहुजन समाज एकत्रित करून आंबेडकरी विचारधारेची सत्ता आम्ही काबीज करू तेव्हा मात्र तुमची आठवण नक्कीच होईल राहुल सर्वदे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भगवान बुद्धाचरणी प्रार्थना आणि ब्रेन न्यूज परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली